सरकारने 1 एप्रिल 2015 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली, पण चिमूर तालुक्यात देशी विदेशी दारूचा महापूर वाहत असल्यानं मेटेपार येथील महिला 20 ऑक्टोबरला BC पोलीस स्टेशनवर येऊन गावात विकणारी अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी करून अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दारूबंदी महिला समिती मेटेपारच्या वतीनं 16 ऑक्टोबरला रात्री 8 ते 11 वाजता महिला समितीने दुचाकीचा पाठलाग करून 323 देशी दारूच्या निपा दुचाकी पकडून ठेवण्यास स्वाधीन केलं. यातील आरोपी संदीप तरारे याला आतापर्यंत अटक करण्यात आली नाही. 20 ऑक्टोबरला सकाळी 6:30 वाजता दुचाकींसह 19 निपा पकडल्या. महिला दारूबंदी समितीच्या माध्यमातून गाव दारूमुक्त करण्याचा प्रयत्न मेटेपार येथील महिलांकडून चालू आहे. या प्रकरणातील आरोपी अरुण चंद्रभान निखोडे हा आहे. मेटेपार येथील दारूबंदी समितीच्या महिलांनी या आरोपीला अटक करण्याची मागणी करून गावातील अवैध दारूबंदी बंद करावी अशी मागणी केली आहे. मात्र ठाणेदार काळे यांनी महिला समितीला दारू पकडण्याचे अधिकार नाही, तुम्ही दारू विक्रेत्यांना घेराव करून ठेवा, नंतर फोन करा, त्यानंतर आम्ही येऊन दारू पकडू, आधी आपल्या घरातील नवरा मुलगा यांना दुरुस्त करा, असा उपदेश काळे यांनी महिलांना दिला. यामुळे महिला आक्रमक होत जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आमचे गाव दारूमुक्त करू अशी एकमुखी मागणी करून चंग बांधला आहे. या महिलांनी ZP सदस्य ममता डुकरे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम डुकरे यांची भेट घेऊन दारूबंदीचे निवेदन दिले. दारूबंदी 8 दिवसात झाली नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचं महिलांनी सांगितलं. तसंच माझा पोलीस कर्मचारी वर्ग सद्यस्थितीत दुर्गादेवीच्या बंदोबस्तात आहे. मी एकदा जाऊन आलो, मात्र फरार आरोपी मिळाला नाही. गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच अटक करू, असं ठाणेदार यांनी सांगितलं.